नमस्कार इश्टानो, परिचय ह्या आमच्या खास कार्यावळीत तुमकां सगळ्यांक मायेमोगाचो येवकार. परिचय ह्या आमच्या खास कार्यावळीच्या माध्यमांतल्यान आमी तुमच्या मुखार हाडटा अशा कांय बायल व्यक्तिमत्वांक ज्या बायलांनी आपले कर्तृत्व एका वेगळेपणान आणि आगळेवेगळेपणान सिद्ध केला. तर इश्टानो, परिचय ह्या आमच्या खास कार्यावळीत आयज अशेंच एक आगळेवेगळे आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आमच्या बरोबर असा, तांचो आयज आमी परिचय करून घेऊया. तर आज आमच्या बरोबर असतात श्रीमती दीपाली नाईक. मॅडम, तुमका नमस्कार. नमस्कार. मॅडम, तुमची एक आगळी वेगळी ओळख असा आणि तुमचे कर्तृत्वच इतले वेगळे असा, ते कसे आणि किदे त्याच्या बद्दल आमका मात्र सांगात. माझे नाव दीपाली नाईक. हा संचालक महिला आणि बाल कल्याण खाते गोवा सरकार. आणि मला ॲडिशनल चार्ज असा गोवा इंडस्ट्रीज ट्रेड अँड कॉमर्सची जनरल मॅनेजर म्हणून. आणि हांव 1996 गोवा गव्हर्मेंट जी पी एस सी थ्रू जॉईन झालें आणि हांव ग्रेड 1 ग्रुप 1 ऑफिसर असा. अच्छा, बरं मॅडम, तुमच्या फॅमिलीची ओळख करून द्या. माझ्या घरात आम्ही माझं मिस्टर दिलीप नाईक, ते किती करतात, ते ई डी सी कॉर्पोरेशनात काम असतात आणि सध्या ओ एस बी टू फिशरीज मिनिस्टर. अच्छा. आणि दुसरे म्हणजे चलो असा इंजिनिअरिंग सेकंड इयर करता, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आणि चली म्हणजे 10वी करता. हां, म्हणजे शिकतात. बरं, मला सांगा तुमचे कुळार खंय, आवयले खंय? नावेली. हां, नावेलीचे हांव. आणि 20 वर्षां झाली हांव आता लग्न झाले. आणि माझ्या घरान आई, बाबा, 4 भयणी आणि 1 भाव. अच्छा. आणि मला सांगा थंय वातावरण कसे आशिले? खूप बरे आशिले. जॉईंट फॅमिली? आम्ही विभक्त फॅमिली आशिली. आई बाबांचे आमच्या शिक्षणाकडे कल चढ आशिल्लो, कित्याक त्यांचे शिक्षणिक पेशन काम आशिल्ले. शिक्षक आशिल्ले म्हजे बाबा, प्रोफेसर, ही वॉज प्रोफेसर. आणि प्राध्यापक आशिल्ले कॉलेजीन, तांकां शिक्षणाचे जे महत्व खबर आशिल्ले. आणि आई म्हजी खूप प्रोत्साहन दिताली शिक्षणा हाजे खातीर. आणि शी म्हणजे तिचे म्हणणे असे आशिल्ले की चलयांनी शिकप इम्पॉर्टंट, शिकप, आपल्या पायार उभे रावप इम्पॉर्टंट. आणि आम्ही 5 जणां, हांव धरून 5 जणां आणि 4 भयणी, म्हाका 5 जणांक तिणे अशी शिक्षण, सगळ्यो चलयो आणि चल्या मदीं आणि चल्या मदीं केन्ना तिणे फरक करू ना. सो हे जे आशिल्ले ते तुमका प्रेरणा आवय कडल्यानच आयले असे म्हणपाक हरकत ना. आईकडल्यान कणखर सामकी हुशार आणि कित्याक भिवपाक असे नका म्हणतात, ती खंयच भिवू नका. जर खरेपण आणि सत्यान असा आणि खंयच भिवपाची गरज ना. आणि आमकां तिचे कडल्यानच प्रेरणा मेळ्या फुडें सरपाक. अच्छा. बरे, म्हाका सांगा मॅडम, आता तुम्ही म्हणले 20 वर्सां झाली लग्नाक न्ही, मागीर घरा आयल्या उपरांत घरान कशें वातावरण आशिल्ले? आशिल्ले आमगेर म्हज्या मायेर बरी आसा सगळीं. आणि म्हाका 2 देर आणि 1 नणंद असा. आणि ती शिकताली, ती ल्हान आशिल्ली. अच्छा. हांव व्हडली सून. व्हडली सून म्हणजे जबाबदारी असतली घरान, रिस्पॉन्सिबिलिटी मातशी आशिल्ली आमचेर. पूण म्हजो मावूय बरो एम पी टीन काम करतालो तो, आणि आम्ही शेळवणा रावताली. मागीर एक 5-7-8 वर्सांनी आम्ही भुरग्याच्या शिक्षणा खातीर मडगांव शिफ्ट झाली. अच्छा. बरं, म्हाका सांगा मॅडम, तुम्ही ह्या क्षेत्रान केन्ना आयली? हांगा जेन्ना हांगा एज अ डिरेक्टर म्हणून तुम्ही काम करतात, थंय तुम्ही केन्ना जॉईन झाले? आणि आतापर्यंत म्हजी जर वाटचाल हांवें पळयली जाल्यार 1996 1996 हांव कमर्शियल टॅक्स ऑफिसर म्हणून मडगांव जॉईन झालें. मडगांव, मागीर परत फोण्या आणि मागीर वास्को मार्मागोवा, ह्या तिन्ही ऑफिसांनी म्हाका 2-2 वर्स टेन्युअर कमर्शियल टॅक्स ऑफिसर हे करपाक मेळ्ळें, सेल्स टॅक्स ऑफिसर. थंय हांवें सर्वीस करतकच म्हाका 2003 डेप्युटी डायरेक्टर एनिमल हजबंड्री एडमिनिस्ट्रेशन पळोवपाक प्रमोशन मेळ्ळें. अच्छा. मागीर हांव पणजी पाट्यार ऑफीस आसा थंय जॉयन जालें. थंय एक बरो हांव एक 28 महिने सुमार 2.5 वर्सां सुमार हांव थंय उरलें. मागीर हांव असिस्टंट कमिशनर एक्साइज म्हणून ट्रान्सफर. ग्रेट. थंयच्यान थंय बीन हांवें 2 वर्सां काडली. मागीर हांव कमर्शियल टॅक्स असिस्टंट कमिशनर कमर्शियल टॅक्स म्हणून काम केलें. अच्छा. थंय 2 वर्सां हांवें काम केलें, असेसमेंट करप, एपील्स सगळें. आणि मागीर त्याच दरम्यान म्हाका पोस्टींग जालें की ओ एस डी टू चीफ इलेक्ट्रल ऑफिसर. अच्छा. आल्तिनो. ग्रेट. थंय एक हांव 1.5 इयर सुमार उरलें त्या टेन्युअरान. हांव खूप कितें शिकलें,
आणि थंयच्यान मागीर म्हाका परत असिस्टंट कमिश्नर एक्सायज पोस्टींग मेळ्ळें आणि मागीर म्हाका डेप्युटी कलेक्टर डी आर ओ म्हणून मडगांव ट्रान्सफर जाली. डी आर ओ म्हणजे डिस्ट्रिक्ट रिकवरी ऑफिसर. थंय हांवें खुबशी म्हणजे जी एडमिनिस्ट्रेशन एट डोर स्टेप ही स्कीम आम्ही लागू केली. हांव नोडल ऑफिसर आशिल्लें आणि आमचे कलेक्टर अगरवाल आशिल्ले. ते विलेज लेवलार एडमिनिस्ट्रेशन व्हरपाचे प्रशासन जनतेच्या दारान ह्या हाज्या प्रमाणे आम्ही काम केलं, खूपशी केलं. आणि प्रत्येक तालुक्यात आम्ही आमची सगळी जी 11-12 जी इम्पॉर्टंट जी पब्लिक सर्व्हिसिंग डिपार्टमेंट असा ती आम्ही त्यांच्या दारांवर व्हरताली, कॅम्प घालताली 2 दिवस. अच्छा, म्हणजे तुम्ही स्वतःच थंय वताली सगळी जणां आणि डायरेक्टर लेवल टील क्लार्क आणि पिऊन थंय वताली. पहिले दिसा एप्लिकेशन आम्ही स्वीकारताली आणि हातून आमकां पंचायत इलेक्टेड मेंबर्स ग्राहजे आणि इवन लोकल लिडर्स कोण कोण आशिल्ले ते आणि इवन MLAs इलेक्टेड मेंबर्स सगळे हेल्प करताले. आणि 1-2 दिसांच्या कॅम्पान आम्ही म्हाका तरी दिसता आम्ही जेव्हा गावडोंगरी असो कॅम्प केलो फर्स्ट पायलट बेसीचेर तेव्हा इट वॉज अ ग्रँड सक्सेस. आम्ही 2-3 हजार सर्टिफिकेटीज इश्यू केल्यो, इन्कम सर्टिफिकेट, लाईफ सर्टिफिकेट, आणि त्या हातून नाबार्ड आणि स्टेट बँक आणि ह्या हाणी नॉन गव्हर्नमेंट एजन्सीनी भाग घेतला आणि ताणी म्हाका दिसता 700 सुमार अकाउंट ओपन केले लोकांचे, झिरो बॅलन्स अकाउंट. आणि जनतेपर्यंत जी आमची RDA डिपार्टमेंट असा नी ताणी 2-3 अशा हातून येतून 2 कोटीचे सुद्धा लोन पास केले खुबशा लोकांक. आणि मागीर आमची जी एनिमल हजबंड्रीची स्टॉल आशिल्ले ताणी कामधेनू स्किमीच्यो 56 जनावरां एका दिसान डिस्पोज केली, अशें खूब हें केलें. आणि हाजे खातीर आमकां कलेक्टरान मागीर एप्रिसिएशन दिलें. म्हणजे एक्च्युली पळोवपाक गेल्यार डायरेक्टर ह्या पोस्टार तुमी आसा, पण ह्यो सगळ्यो गजाली इट्स नॉट दॅट इजी. नो, वी हॅव वर्कड अप आणि काम करपाकूच जाय न्ही, कित्याक असा वी हॅव टू बी लॉयल टू अवर ड्युटीज. आणि ऑल्सो आमचे किती नॉलेज असा, आमचे किती एव्हेन्यूज असा, ते लोकांपर्यंत पावपाक जाय. बरोबर, म्हजे म्हणणे. आणि किती असा नोकरी कोणी करता सकाळी 8 यो सांजे घरा वस काय करनाका, दॅट इज नॉट नोकरी न्ही. वी हॅव टू डू समथींग, फुटप्रिंट्स उरपाक जाय फाटल्यान अशें म्हाका दिसता. करता तेन्ना मनातल्यान सॅटिस्फॅक्शन काम करपाक जाय, बेश्टेच करपाक जाय म्हणून न्ही, किंवा वेळ भरून निघून वचपाक अशी वेळ काढून वचपाक आम्ही म्हणणार न्हू खुर्ची उबोवन वचपाचे. कितें तरी प्रोडक्टीव काम करपाक जाय आनी इफेक्टीव इम्प्लिमेंटेशन ऑफ ऑल द स्कीम इज म्हजो सामको सेम. बरं आसता सामको. म्हाका सांगा की तुम्ही हे जे गावागावांनी वचून करताले ह्याका बरोच वेळ लागतालो, आणि तुम्ही म्हणता जसे 2-2 दिस राऊंड कॅम्प करप, म्हणजे डेफिनेटली तुमका घराकडल्यान शनिवार आणि आयतारच करताली आम्ही कॅम्प, कित्याक लोक फ्री असता. आणि शनिवार आम्ही वचून थंय सकाळी 7 सुमार कॅम्प स्टार्ट करप. त्यांचे लोकल MLAs कोण असतात ते, त्यांचे थोडे वर्कर्स आणि सगळ्यांनी मिळून टेंट घालप, एक स्कूलच घेवप आणि 10-12 क्लासींनी 10-12 डिपार्टमेंट रेडी करप. ओके, थंय वचप आणि मागीर लोकांक जसे आयले तसे इलेक्टेड मेंबर्स, पंच, वॉर्ड मेंबर्स, BLOs आणि सगळे इवन आमचे कलेक्टराचे सेटअप थंय सगळे घातिल्ले आम्ही, की तलाटी, पंच, तलाटी, सेक्रेटरी, जे लोक आमकां इन्स्पेक्शन रिपोर्ट दिवपाक जाय ते सुद्धा त्या एका तलाटे कलेक्टर सेटअपान बसताले. आणि ते दिसा आता घेतिले ऍप्लिकेशन आताच क्लिअर जाताले. सांजचे दुसरे दिसा सगळ्यांक सँक्शन लेटरां, इन्कम सर्टिफिकेट्स, बर्थ सर्टिफिकेट्स, इवन वी हॅव गिवन सम ऑफ देम कास्ट सर्टिफिकेट्स. 40-50 कास्ट सर्टिफिकेट्स आर इश्यूड लाईक दॅट ओनली. आणि मेन म्हणजे हातून सगळ्यांनी इम्पॉर्टंट म्हणजे जो एफिडेविट करपाक पळय जो स्टॅम्प पेपर वेंडर आशिल्लो ताका परमिशन खंयच नासता, पूण ह्या कॅम्पा खातीर स्पेशल आमी एक नोटिफिकेशन काढून मामलदार असाइन करताली ॲडिशनल इन कम ॲडिशन टू द तालुका लेवलाचे एक मामलेदार. आणि हो स्टॅम्प वेंडरूय थंय आम्ही एक स्टॉल घालपाक दिताली, म्हणजे स्टॅम्प खंय विकूंक जायना म्हणून ताका नोटिफाय करताले आम्ही की त्या कॅम्पा खातीर हो स्टॅम्प वेंडर, म्हणजे कितें लोकांक ॲट स्टॉक सगळे मेळटा.
So that was a great experience. It was successful and it was done in all talukas in South. अच्छा, मग म्हाका अशें सांगा की असे तुमचे दोन दोन दीस कॅम्पाक वचप म्हणजे भुरगीं त्यांना लहान असतली मागीर असे केन्ना झाला म्हणजे असे केन्ना तुमकां खंय दिसले की इतलो कामाचो व्याप असतालो व्याप म्हणजे हो भयंकर व्हडलो व्याप आशिल्लो तुमचो आणि तितून म्हणजे पुरेपूर लक्ष घालून तुमकां हे सगळे करचे पडटाले असे केन्ना तुमकां दिसले की भुरग्यांकडे दुर्लक्ष बी झाले असे केन्ना कितें जालें म्हजें एक गोश्ट हांवें ऑलवेज लक्षांत दवरली की मनांत दवरली की भुरग्यां कडेन दुर्लक्ष करपाचें ना आनी ह्या हातून म्हाका फॅमिलीचो दोनी कडल्यान सपोर्ट खूब आशिल्लो ल्हानपणान आई म्हजी म्हज्या भुरग्यांक पळयताली स्वता जाती आनी सदांच म्हणटाली ती कामा कडेन लक्ष दवर भुरग्यांक आमी आसात आनी हांगा म्हजी माई बीन तशीच म्हणजे दोनी वटेनच्यान सपोर्ट सपोर्ट मेळ्ळो आनी जो मेळप खूब इम्पॉर्टंट आसा खूब सपोर्टीव सामको आणि तो एक एकदा असे असताले की हांव लेट पावले जर शीत सुद्धा करून दवरतालो अच्छा गर्व असं दिसता म्हाका की ही ही इज टू डू दॅट म्हणजे आपल्या परीन किरें जाता ते करप दवरताले एक्च्युली इन दीस कॅम्प्स आय यूज टू रीच एट 9:30 समटायम्स बट ही फूड यूज टू बी रेडी ग्रेट सो दॅट इज द हेल्प आय गेट म्हणजे एक सक्सेसफुल बायल मनशाच्या फाटल्यान जर सपोर्ट मेळत न्ही आणि असं फुल सपोर्ट मिळत नाही ती कितेही करू शकता आणि खंय म्हणजे इवन शी कॅन टच द हेवन ग्रेट मॅडम आमचे हे उलोवप अशेंच चालू उरतले आम्ही घेऊया एक लहानसो ब्रेक विसा उपरांत परतून एक फावट तुमकां येवकार तुमी पळयतात परिचय ह्या आणि ह्या आमच्या खास कार्यावळींत आयज आमच्या बरोबर आसा महिला आणि बाल कल्याण खात्याच्यो संचालक दिपाली नाईक दिपालीजी परत एक फावट तुमकां येवकार म्हाका अशें सांगात की महिला आणि बाल कल्याण खातें हें सद्या तुमी चलयतात तिचे डायरेक्टर तुमी आसात तर महिला आणि बाल कल्याण खातें हेजें काम कशें चलता म्हणजे कितें कितें येता हेतून आणि तुमचो तातूंतलो रोल कितें संचालक म्हणटकच आय एम हेड ऑफ डिपार्टमेंट दुसरे ह्या खात्याच्यो ज्यो स्किमी ज्यो आमी योजना दुसऱ्यो डिफरंट डिफरंट केल्ल्यो आसा आणि हांगा दोन तरांच्यो आसा राज्य सरकाराच्यो आसा आणि केंद्र सरकाराच्यो बी आसात त्यो स्किमी इम्प्लिमेंट करप तांचे फंड सारखे यूज करप आणि त्यो लोकां पर्यंत पावप आमच्यो आतापर्यंत दोन स्किमी आसा त्यो सामक्यो बुमरँग जाल्यात सामक्यो इतल्यो की सगळे कडेन फामाद जाल्यात म्हणटा त्यो गृह आधार आणि लाडली लक्ष्मी आणि अशी पब्लिसिटी म्हाका दिसता सगळ्या स्किमींक मेळपाक जाय कळ्ळें न्ही म्हणजे तळागाळा पर्यंत लोकां पर्यंत पावपाक जाय ही आमची रिस्पॉन्सिबिलिटी आसता आणि एक 10-15 तरी केसी आमच्यो स्किमी अशो आसात ज्यो सगळ्यांनी आता सध्या इम्प्लिमेंट करता आमी 12 तालुक्यान आमच्या CDPO ऑफिसांतल्यान आमी ही इम्प्लिमेंट करतात आणि आमच्यो स्किमी आसात न्ही त्यो अशेंय आसात की थोड्यो आमचे थोडे फंड्स गोवा गव्हर्मेंट दिता स्टेट गव्हर्मेंट दिता आणि थोडे केंद्रीय दिता म्हणजे तीच प्रपोर्शन 50-50 किंवा 75-25 ही ICDS स्किमीन आमकां 90-10 म्हणजे 90% फंड्स सेंट्रलातले येतात 10% स्टेट गव्हर्मेंट अशें आसा म्हणजे इट इज प्रपोर्शनेट चेंजींग फ्रॉम डेटर पूण ही जी आमची लाडली लक्ष्मी आसा आणि गृह आधार आसा तिका आमी स्टेट फंडातल्यान दिता हें म्हाका खूब बरें दिसता आणि दुसरें म्हणजे आमची गृह आधार स्किमीचे एक विशिश्ट म्हणजे ती ते स्कीम आमची आमी जेन्ना नॅशनल डॅवलपमेंट इंडस्ट्रीज डॅवलपमेंट प्रोजेक्ट हे केलो तेन्ना थंय आमची खूब तोखणाय जाली ह्या स्किमीची कित्याक तर गोवा इज द स्टेट ओनली स्टेट हू इज गिवींग 1,200 रुपीज इन द बेनिफिशरीज अकाउंट म्हणजे बायलेच्या अकाउंटार आणि दुसरे कितें 1,200 अमाउंट खंयच मेळना 500-700 लास्ट आसा सगळ्यांक आणि ही लाडली लक्ष्मी सुद्धा खरंच भुरगे म्हणटा ते चली भुरगे म्हणटा ते लाडली म्हणजे ह्या वर्डाचे ताणी सार्थक केला बरोबर 1,00,000 रुपया चलयेच्या अकाउंटार वतात आणि ती ताका आता आम्ही अमेंडमेंटूय झाल्या त्या की फक्त लग्ना खातीरच न्ही तर एज्युकेशना खातीर
ना जाल्यार तुमी एंटरप्रेनर्स, तुमी कितें वेव्हार बिजनस करतात ताजे खातीर, आनी ताका थोडे नॉर्म्स आसात, कितें एज्युकेशना खातीर तुमी प्रॉस्पेक्ट्स, पे स्ट्रक्चर सगळें ते फी स्ट्रक्चर दिवचें पडटा, आनी हाजे खातीर एंटरप्रेनर्सा खातीर तुमचो प्रोजेक्ट रिपोर्ट दिवचो पडटा, कसो बिजनस कितें सगळें कशें आसतलें, बजेटींग कशें आसतलें, आनी तातूंत तुमचो हातभार आसता. सो समज आमी एक बारीक लघु उद्योग जरी केलो आनी 1,00,000 म्हणजे खुबूच बरी खूब बरी रक्कम आसा, आनी प्रोत्साहन मेळपाक एक टोकन मनी म्हणटकच बरें दिसता. बरोबर. आनी विदाउट ती काय रिफंड करप ना न्ही, रिपेमेंटूय ना न्ही, टोटल लायफ लायन टू द चली भुरग्याक खरेंच एक वरदान कशें तें. बरें, म्हाका सांगा ह्यो दोन योजना जर सोडल्यो जाल्यार चलये खातीर, आनी म्हणजे कारण अशें आसा की चलो जावप म्हणजे अभिमानाची गजाल कशी पयली तरी आशिल्ले, आतां सद्या तरी तशें ना, पण हय कंपेर टू पयले न्ही गोवान वी आर फार बेटर. वी हॅव रियली आय एम टेलिंग यू वी हॅव बर्थ रेट ऑल्सो लिटल बिहायंड इन नॉर्थ दीस डिस्ट्रिक्ट वी आर, बट साउथ इज कॉम्पिटींग वीथ दीस नॅशनल लेवल. साउथा कडे आमी पळयलें जाल्यार मातशें कंपेर टू दॅम एक 2-5% आमी नॉर्थान कमी आसा, म्हणून आमकां बेटी बचाव बेटी करचें पडटा. बरोबर. साउथान आमी वी हॅव अचीव दॅट मच टार्गेट, आनी हियर इन गोवा आय हॅव सीन फॅमिलीज वीथ ओनली गर्ल्स सीन, बट तशें तेवटेन नॉर्थन सायडीन बी तशें ना, जाय म्हणसर तांचे फॅमिली आसता, चलयांक विकप सगळें अशें, म्हणजे मोस्ट ऑफ द थिंग्स पळयलां एज्युकेशन, हांगा इलिट्रसी रेटी बरी आसा, आनी हांव म्हज्या स्टॅटिस्टिक्सा प्रमाणे म्हज्या नॉलेजी प्रमाणे जेन्न कळ्ळें 33% वर्कींग लेडीज आसात गोंयान. ग्रेट. आनी वी आर वेरी वेल प्लेस्ड, म्हणजे कळ्ळें न्ही, हांगा ओपननस आसा, फेसिलिटीज आसात, कळ्ळें न्ही, आनी हांगा मातशें आमचे पोर्चुगीज हेजे कल्चराचे एक झलक आसा, मिक्स्ड हेचे आसा, आनी वी हॅव दॅट फ्रिडम ऑफ एक्सप्रेशन एन्ड ऑल्सो एक्शन. देर थंय घुंगट आसा, हें आसा सगळें, म्हणजे रिस्ट्रिक्शन्स आर फॉर लेडीज ओनली देर, बट हियर वी हॅव एन्ड हियर मेंटेलिटी ऑफ द पीपल इज व्हेरी ब्रॉड, तांची विचारसरणी आनी एडवान्स आसा, एडवान्स आसा. म्हाका खूब अभिमान आसा की गोंयान चलयांक जें स्थान मेळोवंक जाय आशिल्लें तें सद्द्या मेळटा, पूण थोडे कडेन हेका गालबोट लावपाक हेका हें लावपाक थोडे कडेन जातात ना अशें न्ही, पूण ती मातशी जर कंट्रोल करत ताजेर जर आमी लक्ष दवरत आनी ताजेर लक्ष केंद्रीत करून खंय कितें आमी चुकता ताजेर जर आमी गायडन्स करत न्ही पळयत न्ही जाल्यार आमी वी कॅन रीच द नॅशनल लेवल. ग्रेट. वी वील बी वन ऑफ द दीस एन्ड हियर इन बेटी बचाव बेटी पढाव दीस मुलगी चली वाचयात आनी चली शिकयात ह्या हातून गोवा सरकाराक 2017 टार्गेट दिला न्ही तें आमी पयलींच अचीव करतले अशें दिसता, इतले उमेदीन सगळे डिपार्टमेंट्स काम करता म्हाका उमेद आसा आनी जातले अशें. आनी हाज्या व्यतिरिक्त चलयां खातीर आतां बेटी बचाव बेटी पढाव म्हणलें ताजे वयल्यान सांगता, बेटी आनी हय कितें कितें येवजण्यो. बरोबर. स्कीम आसा ती म्हणजे ममता स्कीम. अच्छा. इट इज वन ऑफ द युनीक स्कीम, आनी दुसऱ्या राज्यांनी चली भुरगे जातकच साडी दितात नाल्यार अशी कितें जन्मोत्सव करतात, पूण हांगा आमी आतां एमेंडय केल्या ती स्कीम, पयलीं 5,000 जन्माच्या 45 days भितर 45 दिसां भितर चली भुरग्याच्या आवयक दिताली खुराक हें करपाक त्या भुरग्याक बरें पौश्टीक अन्न दिवपाक ती म्हणजे दूद हें तें तशें बरें पोशण जावपाचें त्या चलयेचें म्हणून 45 दिसां भितर. आतां ती एमेंड करून 25,000 जाल्या रक्कम. ओ ग्रेट. अमाउंट आनी ती 5 stages दितली आमी. ओके. 5 stages म्हणजे एक चली भुरगें जाल्या उपरांत ते 25,000 तेका 5 steps मेळटले. ओके ओके. पावंड्यांनी मेळटले म्हणजे पयलो पावंडो कितें जन्मता तेन्नाच पयली दिताले तशेंच. ओके. 5,000. ओके. मागीर लसीकरण ताजी वासिनां कंप्लीट जातकच दितात एक 5,000 दिता. ओके. मागीर 8 weeks पासिंग सर्टिफिकेट घेवन येवपाचे ते दिता. मागीर 10 weeks मागीर टीवाय म्हणजे
हे जर ही जर स्कीम तू घेतले शिक्षण कंप्लीट जाऊंक जाय. आणि हांव म्हणना ह्या हाजेरूच सगळे डिपेंड आसता, पूण फूल ना फुलाची पाकळी त्या भुरग्याक एक भुरग्याक मेळटा. बूक हाडले आपले एडमिशन केले, कळ्ळें न्ही, दीस इज वॉट यू रिक्वायर ना, बूस्ट फॅसिलिटीज जे सरकाराच्या थ्रू जाता जाता हेच व्हडले तोखणाय करपासारखे. अमेंडमेंट केला तेय बी बरे बरेच, म्हणजे इट इज वेल डन. एक जर बायलेर डॉमेस्टीक वॉयलंस जाता किंवा घरेलू अत्याचार जाता जाल्यार त्या बायलेक इतलो कणखर सपोर्ट दिल्लो आसा की ताणी एक लिगल एड सेलाक सेलाक जर तिने लेटर करत जाल्यार तिका फ्री वकील मेळटा तिच्या वतीन लढपाक सुप्रीम कोर्ट पर्यंत. म्हणजे अन्याय झालो जाल्यार आवाज उठवप त्या बायलेच्या जातीन असता. आणि मला इतले सांगपाक जाय की बसीन खंयच्याय सार्वजनिक ठिकाणी जर तांकां जर अशी इव टीजींग जाता हे जाता जाल्यार फुल कायदो आसा की ताणी बस सुद्दां पोलीस स्टेशनार व्हरूंक मेळटा. खंयच कोणाक देवय नासतना ड्रायव्हराक फक्त सांगपाचे बाबा ड्रायव्हर बाबा म्हाका हो मनीस सतयता, म्हाका पोलिसेन वचपाक जाय. इतलेंच सांगलां ती फूल बस तशीच्या तशी टर्न मारून पोलिसेन व्हरपाचो कायदो आसा. आनी दुसरें म्हणजे आमची ज्यो अंगणवाडीज आसात ते आनी अंगणवाडीज वर्कर्स आसात. आतां आमच्या गोंयान 1286 अंगणवाडीज आसात. एक अंगणवाडीन एक सेविका आनी एक हेल्पर आसता. दोन म्हणजे आमचे तेच स्टाफ 3700 सुमार जातात. 3000 पर्यंत पावतात. ओके 3500 सुमार असे पावतात ते. आणि ते स्टाफ आमचे सगळे व्यतिरिक्त ह्या व्यतिरिक्त खूप ग्रासरूट लेवलाचे काम करतात. म्हणजे ते तळागाळांत जे खूप लोक असतात कोर ग्रुप त्यांचे बरोबर मेळावे करतात, ती अवेअरनेस कॅम्प्स करतात आणि अंगणवाडीच्या भुरग्यांच्या आवय बापांची बीन स्टॅटिस्टिक्स हाडप किंवा इलेक्शना वेळार BLO ड्युटी करतात ती किंवा तांकां सेन्सस प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्साचे सेन्सस हेजे ती बी करतात. आणि तांची आम्ही खूपशे कडेन एडॉलसंट गर्ल्स असतात पळयात जी कुमारिका वयाची मुलगी तांची सॅनिटेशन मॅन्युस्ट्रल सायकल अवेअरनेस हे सगळे हाजे अवेअरनेस करतात. म्हणजे ह्या सगळे हे ICDS ह्या स्किमीन आम्ही हे करतात. खूप अभिमानाची गजल. आणि दुसरे म्हणजे किती आम्ही जी भुरगी अंगणवाडीन शिकतात त्यांना पौष्टिक आहार देतातच, प्लस जी मदर लॅक्टिंग मदर असतात जी दूध संगोपन करता आणि आपल्या भुरग्याक स्वतःचे दूध पाजतात त्या बायलेकूय आम्ही पौष्टिक आहार देतात. दुसरे जी एक्सपेक्टिंग मदर असतात जी गुरुवार बायल असता तिच्या गुरुवारपणा ते सुटा पर्यंत स्किमीन घेतात. तिका खुराक दितात, तिका इंजेक्शनां टायमार दिवपाची आयर्न टॅबलेट्स ती दितात. मागीर एकदा भुरगे चली भुरगे जाले म्हणटात त्या भुरग्याकय स्कीम मेळटा. आमच्या स्कुलान शाळेन येता 3 वर्सांचो भुरगो 3 ते 6 तेन्ना मेळटा. प्लस जे चली आसा ते जे टिनेजर जाता त्यांना आम्ही आमच्या एडॉलसंट गर्ल प्रोग्रामान करतात. मागीर ते लग्नाचे झाले म्हणतात की आमची लाडली लक्ष्मी म्हणजे एक चलये खातीर जे जी किरे तजवीज एक चलयेक जाय ती स्टेप बाय स्टेप सरकार आशिल्ल्या पर्यंत जन्म जातकच. इवन सोशल वेलफेअरान सुद्धा 2 स्किमी आसात त्यो सुद्धा त्यांना वेळ पडल्यावर मिळतात. की ती विधवा स्कीम असा प्लस ओल्ड एज पेन्शन असा. सो वेन युअर ओल्ड म्हणजे चली जावप ही आता खंत करपासारखी अजिबात निदान गोयान तरी तशे हे करपासारखे. राज्यांनी बी हे चालू झाला आणि दिस ट्रेंड विल गो ऑन. म्हाका दिसता आम्ही अचीव करतली. तुम्ही तुमच्या कामात समाधानी असतात आणि खूप किती करपाचे असं असे दिसता आणि करण दिसता उमेद येता सगळे करतात त्यांना. आमचे थोड्यो गोष्टी ज्यो पेंडींग पायलींग उरता त्यो आमकां सगळ्यो सुटाव्यो करून बऱ्यो करपाचे अशी उमेद आसा. आणि हाजे खातीर म्हाका म्हणजे आमच्या लोकांचे सहकार्य जाय संयम जाय बरोबर हाजे खातीर तांचो सहभाग आणि तांची सपोर्ट असल्या शिवाय आम्ही कशीच सक्सेसफूल जावचे ना. बरोबर मॅडम, आता आमचा हा जो कार्यक्रम असा तो गोयनच न्ही जर गोया भायरही लोक पळतले असे असंख्य प्रेक्षक असा जे आमचा कार्यक्रम हो मन लावून पळतात. तर
स्पेशली बायलां खातीर, कारण हो जो प्रोग्राम आसा तो बायलां खातीर आसा, तर अशा बायलांक तुमचो संदेश कितें आसतलो? म्हाका एक सांगपाक जाय की जी घरांत बायल आसता न्ही तिणें खंबीर आसपाक जाय, मेन म्हणजे तिची जिद्द आसपाक जाय आणि तिने पहिला स्वतःचो रिस्पेक्ट दवरपाक जाय. एक जर घरांत बायल आसा तिका जर स्वताचो रिस्पेक्ट कळटा जाल्यार ती आपल्या चली भुरग्यांक चले भुरग्यांक कितें ते वेल्यू शिकयता. दुसरें समान बायलेनूच घरांतल्या आवयनूच भुरग्यांक समानतेचो धडो दिवपाक जाय ल्हानपणांतल्यान. बाबू तो बाय ते अशें करनासतना तांकां इक्वॉलिटी दिवपाक जाय. दुसरें चली भुरगे शिकता तितले शीक बाय म्हणून इतले पर्यंत करपाक जाय. आवयच्या हातान चड आसता, खूब कडे आसता आणि बापूय सपोर्ट करता तशें काय ना. प्लस म्हाका अशें दिसता की तांकां वेळोवेळी तुम्ही सांगपाक जाय की बाबा अमके परे अमके, गायडन्स दिवपाक जाय. तांकां आवडटा तेच करपाक दिवपाक जाय. दुसरे चली भुरगे म्हणून हे करनाका, ते रिस्ट्रिक्शन करचे परस कशें सांबाळून कर, कशें तुका हे जातलें ते सांगपाक जाय. म्हणजे समजून घेवप हे खूप महत्वाचे असतात. आणि खरेच सांगता खंयच्याय आवय बापायनी चली भुरगें लग्न झाले आपले रिस्पॉन्सिबिलिटी संपले म्हणून जायना, ते म्हातारे जाय म्हणसर कळ्ळें न्ही ताचो सपोर्ट ताणी काडपाक जायना अशें म्हाका दिसता. ताका सपोर्ट दीत रावूंक जाय, कारण आवय बापायचो सपोर्ट हो चली खातीर सगळ्या वटेन इम्पॉर्टंट. आणि दुसरे म्हणजे किती, चली भुरग्यांनी स्वतःचे इम्पॉर्टन्स ओळखून शिकपाक जाय. शिक्षण कंप्लीट करपाक जाय, इनकम्प्लीट दवरपाक जायना. आणि किती असता, एक पुरुष शिकलो तर एकच पुरुष शिकत जाता, पण एक बायल म्हणून शिकले जाल्यार एक घर आखे घर शाणे. म्हणजे ही म्हण ऍक्च्युली लागू जाता. आणि दुसरे इंडिपेंडंट जर असत जाल्यार कोणा फुडें हात पसरपा पडना. तुमकां कशें दिसता, किती हाडचे दिसता, किती करचे दिसता हातून तुमचो मोठो सहभाग असो जाता. तुम्ही कमयना आडिल्ले मोठा म्हणटा तुमकां मातशी खालतेपण खालतेपण त्यातून उरना. पण किती हेय सांगपाक जाय म्हाका की फ्रीडम फॅशन ह्या नावार मिसयूजूय जावंक जायना. तेय सांगता तुमकां किती असता, थोड्या बायलांक दिसता रातचे भोंवप पार्ट्यो पार्ट्यो करप हे म्हणजे फ्रीडम. हय, हे म्हणजे फ्रीडम. ते न्ही टू नर्चर द कल्चर अँड विदीन द लिमिट, म्हणजे आपल्या दायऱ्या भितरच आणि कल्चर हे दवरून आमची हिंदुस्थानी संस्कृती जी आसा, ती जे हे आसा ते त्याची जोपासना करून आम्ही खूप किती अचीव करू शकता. खूप सुंदर असा संदेश तुम्ही दिला मॅडम, आणि तुम्ही तुमच्या वेळातलो वेळ काढून आमच्याकडे उलोप केले त्या खातीर तुमकां हांव प्रायम टीव्हीच्या वतीन देवपणे करू म्हणटा. थँक्यू सो मच. तर इश्टानो, आमची ही कार्यावळ परिचय तुमकां कशी लागता ताज्या बद्दलच्यो तुमच्यो प्रतिक्रिया आणि तुमची सजेशनां आमकां मुजरत कळ्यात. आमचो व्हॉट्सॲप नंबर आणि ईमेल आय डी हांगा फ्लॅश जाता. मुजरत कळ्यात आणि पळयत रावात प्रायम.